सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी आंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। कोकणवासियांसाठी खुशखबर, मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा, तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी। गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये यासंदर्भात बैठक पार पडली। तसेच कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे। इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गडकरींना संपवण्याचा दिल्लीतून कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे। त्यांनीच गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देऊ केली। नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून दिल्लीमधल्या नतदृष्ट लोकांनी त्यांना संपवण्याचा कट रचला आहे। हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेल। गडकरी यांना विनंती आहे की त्यांनी मराठी माणसाचं पाणी दिल्लीकरांना दाखवून द्यावं असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे। राऊत पुढे म्हणाले की नितीन गडकरींनी इंडिया आघाडीमध्ये यावं, आम्ही त्यांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द उद्धव ठाकरे सुद्धा देतील, फक्त गडकरींनी दिल्लीकरांना घाबरू नये असंही आवाहन त्यांनी केलं आहे। चांद्रयान 3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर लँडिंगचा शेवटचा टप्पा केला पार। भारताची महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 3 ही अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आहे। चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान 3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत। अशा परिस्थितीत विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे। चांद्रयान 3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी 20 ऑगस्ट रोजी पहाटे 2 ते 3 दरम्यान आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला आहे। विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आहे। आता विक्रम लँडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे। काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांचं महत्व वाढलं। काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च अशा कार्यकारी समितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश झाल्याने पक्षातील त्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे। याशिवाय मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांची मध्य प्रदेशच्या निरीक्षक पदानंतर कार्यकारी समितीवर कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकारी समितीवरील सदस्य विशेष व कायमस्वरूपी निमंत्रितांची यादी जाहीर करण्यात आली। महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, रजनी पाटील यांना संधी मिळाली आहे। अशोक चव्हाण यांचा राज्यातून नव्याने समावेश झाला आहे। टाटा म्हणजे विश्वास ही जगभर ख्याती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार। मिठापासून ते वाहने विमानापर्यंत अनेक वस्तूंची टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते। टाटा समूहाने देशासह जगभरातील उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे। टाटा म्हणजेच ट्रस्ट वा विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी टाटा यांचा गौरव केला। चंद्रपूर लोकसभेसह राज्यातील 45 जागा भाजप जिंकेल, चंद्रशेखर बावनकुळे। देशात 2024 होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभेसह राज्यातील 45 जागा भाजप मित्र पक्षासह जिंकेल असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। भाजपच्या संपर्क समर्थन व घर चलो अभियानाची सुरुवात आज चंद्रपूर येथून करण्यात आली। यावेळी ते माध्यमाशी बोलत होते। टोमॅटोच्या घाऊक दरात घसरण, एपीएमसी प्रति किलो 40 रुपयावर। गेल्या काही महिन्यापासून टोमॅटोच्या अधिक चढा दराने विक्री होत आहे। यंदा आतापर्यंत पहिल्यांदाच टोमॅटोने उच्चांक गाठला होता, परंतु आता राज्यातील टोमॅटो आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता टोमॅटोच्या दरात घसरण पाहावयास मिळत आहे। नवी मुंबईत शनिवारी घाऊक बाजारात आवक वाढल्याने प्रति किलो 38 ते 40 रुपयांनी विक्री झाली आहे। पुणे शहरात नॉन स्टॉप बस धावणार, कंडक्टर ही नसणार। पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याचे दिव्वे अनेकांना करावे लागत आहे, कारण पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही
परंतु आता पीएमपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी विविध बदल करणे सुरू केले आहे। त्यांनी आधी चालक आणि वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी स्वतः बसमधून प्रवास केला, तसेच अधिकाऱ्यांना शनिवार रविवारी बसमधून प्रवास करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर आता नॉन स्टॉप बस सेवा सुरू केली आहे। ही बस रस्त्यात कुठेच थांबणार नाही। पुणे महानगरपालिकेपासून सुटल्यावर सरळ भोसरी येथेच बस थांबणार आहे। मराठवाड्यात अखेर पावसाचं कमबॅक, पुढील 3 दिवस पाऊस। जुलैमध्ये जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतला होता। ऑगस्टचे पहिले 3 आठवडे कोरडे गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते। अखेर 3 आठवड्याच्या ब्रेक नंतर मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी आनंदित आहेत। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।